गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाच्या निमित्त विविध कार्यक्रम श्याम मंगल कार्यालयामध्ये 6 च्या दरम्यान करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करण्यात आला. कोरोनाच्या काळात उत्तम अशी कामगिरी केलेल्या आरोग्य, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगर परिषद विभाग, सरपंच, अन्नधान्य वितरण दुकानदार, किराणा दुकानदार अशा अनेक विभागातील कामगिरी केलेल्या कोरोना योद्ध्यांना पत्रकार संघातर्फे शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. संगीतमय कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला आमदार विजय रहांगळाले, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, माजी आमदार दिलीप बनसोड, भोजनदास वैद, तहसीलदार प्रशांत घोरुडे, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांच्यासह अन्य विभागातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. तिरोडा पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं. यांचं संचालन मुकेश अग्रवालने तर आभार लक्ष्मी नारायण दुबे यांनी मानले. पत्रकार दिनानिमित्त तालुका तिरोड्यातील जे काही पत्रकार बंधू आहेत, पत्रकार मंडळी आहेत, त्यांनी पत्रकार दिनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. पत्रकार दिनाच्या अनुषंगाने सर्व पत्रकार मंडळींनी जे कोरोना काळात अतिशय उत्तम आणि जनतेच्या अतिशय सहकार्याचं जी भूमिका राबवली होती, त्या लोकांचा सत्कार पत्रकार मंडळींनी या पत्रकार दिनी केलेला आहे. खूप अतिशय एक गर्वाची आणि खूप अभिमानाची गोष्ट केलेली आहे पत्रकार मंडळींनी. कोरोना काळात ज्या ज्या डॉक्टर मंडळींनी आता आपण व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून ऐकत आलो, वाचत आलो की ज्याला देवशब्द आपण उच्चारला गेला असे आपले डॉक्टर मंडळी, त्यांचा आपण प्रामुख्याने आरोग्यसेविका असो, मग पोलीस विभाग असो, इतर नगर परिषदेचे जे काही ॲक्टिव्ह जे काही कर्मचारी वर्ग असो किंवा स्मशान घाटामध्ये रुग्णांच्या याला अंत्यविधीची प्रक्रिया ज्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली आहे, सर्वांचा टॉप टू बॉटम सर्वांचा आपण या ठिकाणी या माध्यमातून पत्रकार दिनी सत्कार केला, ही अतिशय गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी पत्रकार बंधूंना यापुढे पण असे विविध छान कार्यक्रम आयोजन करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो. News15 मराठीसाठी अमरदीप बडगे, तिरोडा, गोंदिया.